अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालय आवारात शांततेत पार पडली असून 17 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर भाजपाचे वर्चस्व कायम राहिले आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा करिश्मा कायम असून काही ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत। जळगाव जिल्ह्यात सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या बहुरपेट ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 सदस्य निवडून आले असून सरपंच मात्र भाजपाच्या निवडून आल्याने गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाहायला मिळाली। यावेळी भाजपाचे निवडून आलेले विजयी सरपंच व सदस्य यांचा सत्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी करत आनंदोत्सव साजरा केलाय। Thank you.
तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात मी सांगण्यापेक्षा आपण पत्रकार आहात, रिपोर्टर आहात, आपण सगळं या ठिकाणी बघतात सकाळपासून 100% जागा म्हणजे 17 ग्रामपंचायत आणि झालेल्या पोटनिवडणुका 4 फक्त 1 मला वाटतं वापरला कमी पडली, पण सगळ्या ठिकाणी 100% भाजपच्या जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. 17 सरपंच हे भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले आहेत. बहुसंख्य सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. जामनेर तालुक्यामध्ये 100% विजय या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जवळपास 167 जागांचा या ठिकाणी निवडणुका होत्या ग्रामपंचायतीच्या. यापैकी जवळपास 100 जवळपास जागा या भाजपने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. 100 जवळपास आणि आज माझ्याकडे एक्झॅक्ट अजून आकडा नाही, अजून निकाल या ठिकाणी येत आहेत, पण मी जी माहिती घेतोय तर 100 वर जवळपास जागा या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, हा गड आहे, आणि जामनेर तालुका हा माझा मतदारसंघ आहे. इथे तर 100% एकही सरपंचाला कुठे दुसऱ्या पक्षाला या ठिकाणी जागा मिळवता आलेली नाही. हो, संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेली पौरपेठ ग्रामपंचायतीमध्ये एकदम चुरशीची लढत झालेली आहे, आणि आपला भारतीय जनता पार्टीचा सरपंच ते विजयी झालेला आहे. पौरपेठ ही मोठी ग्रामपंचायत, जवळपास 12,000-12,500 मतदार त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी गेल्यावेळी भाजपचा सरपंच होता, आणि यावेळी सुद्धा भाजपचा सरपंच त्या ठिकाणी राखीव जागेवर मोठ्या मताधिकाऱ्याने त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. आणि पौर धरून सगळ्या 17 ग्रामपंचायत एकूण ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. संपूर्ण कर भारतीय जनता पार्टीला जनतेने दिलेला आहे, याचं नेमकं कारण काय? ते कारण विकास कामं संपर्क यामुळे गेल्या 25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये जे आमदार होते, यावेळेला सुद्धा 95% जवळपास 82 ग्रामपंचायती या भाजपकडे होत्या. मला वाटतं यावेळेला 85% वर ग्रामपंचायती या भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी राहतील. कारण म्हणजे कार्यकर्त्यांची मेहनत, त्यांचा परिश्रम, त्यांचा एकसंघपणा, टीमवर्क हे आहे. त्यामुळे आणि विकासाची कामं याची जोड त्याला आहे, त्यामुळे सहज शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं 30 वर्षापासून मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, मार्केट कमिटी, इथली नगरपालिका सुद्धा आउट ऑफ आहे. 27 जागा नगरपालिकेचे सदस्य हे या ठिकाणी भाजपचेच आहेत. 8 मुस्लिम सदस्य नगरसेवक सुद्धा कमळावर निवडून आलेले आहेत. आणि आज पौरचे सरपंच जिथे 12,000 मतदान आहे तिथले सुद्धा सदस्य हे मुस्लिम आहेत, ते सुद्धा भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत, आणि सदस्य सुद्धा भाजपचे निवडून आलेले आहेत. भाऊ, विरोधकांना खातेही उघडता आलं नाही नेमकं? विरोधकांना इथे खातं सुद्धा उघडता नाही, एक सुद्धा सरपंच विरोधकांना या ठिकाणी जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये करता आलेला नाही. आणि मला वाटतं ते करता पुढे शक्य सुद्धा नाही आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांचं खातं या ठिकाणी उघडणार नाही. गावगाड्याचा काम करत असतो, मीडिया प्रतिनिधी विनंती आहे, गावाचा विकास कसा होईल त्याला सगळे मेंबर सोबत घेऊन ग्रामपंचायतीचा गाडा कसा चालवता येईल. आता यामध्ये निवडणूक असते, ज्यांनी 5 वर्ष सरपंचपती म्हणून काम केलं ते स्वतः यामध्ये पराभूत झाले. जिल्हा परिषद सदस्य राजधर भूपांढरे पराभूत झाले, म्हणजे असे दिग्गज नेते सुद्धा पराभूत झाले. आमची सरपंचपदाचा अतिशय चांगला उमेदवार होता, जो गावाला चालणारा होता, परंतु आता लोकांचा जो लोकशाहीमध्ये कल आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल. आणि आमचे 11 सदस्य निवडून आले त्याबद्दल मी पौरपेठ सर्व मतदार राजांचे आभार मानतो. परंतु गावाचा विकास करत असताना लोकनियुक्त सरपंचाला जास्त अधिकार असल्यामुळे तरी आम्ही सोबत घेऊन सर्व गावाचा कसा विकास करता येईल यासाठी प्रयत्न करू. आणि लोकांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी जे निवडून दिलेले असतात त्यांना जो निकाल असतो तो मान्य होतो. आणि नक्कीच त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पहुड गावाच्या ज्या ज्याही योजना आहे त्या योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करू. लोकांनी जे धनशक्तीच्या विरोधात थोडे आम्ही अपुरे पडलो हो, आणि त्याच्यामुळे आमचा पराजय झाला, आम्हाला तो पराजय मान्य आहे. मी गाव बचाव पॅनलतर्फे सर्वप्रथम पौरकर ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या नेतृत्वामध्ये प्रथमच गाव बचाव पॅनल कोणत्याच पक्षाचं चिन्ह न घेता
फक्त जनतेच्या भरोशावर आणि माझे जे उमेदवार होते सर्वमान्य कुटुंबातील कोणीही बलाढ्य शक्ती येत नसताना आम्हाला गावकऱ्यांनी जो भरघोस पाठिंबा दिला त्याबद्दल मी आमच्या गावकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि यानंतर गावात ज्या सुविधा भारतीय जनता पार्टीच्या बलाढ्य शक्तीने व आमच्या विरोधी लोकांनी कैक प्रकारे चाटा मारणे, पाठिंबा दिला, खोटे नाटे करणे, असे पैसे फार अभिनीत दाखवून फार म्हणजे ज्याला म्हणतात की राजकीय परिमितीचे जे शेवटचं टोक असतं असे म्हणजे जे खालची पातळी म्हणतात इथपर्यंत ह्या लोकांनी वापरलं तरी आमचा उमेदवार जो सर्वमान्य रिक्षावाला आहे शांताराम गोंदन घेण्यासारखा आमच्या पार्टीत आला तो भारतीय जनता पार्टीचा समर्थक होता जिथे पडलेला उमेदवार होती ते पण तो उभा राहिला. आमचे विलास पाटील, आमचा अमोल पांढरे अशा ज्या सर्व लोकांनी जे गोरगरीब बिना पैशाने ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं माझ्याबरोबर असलेल्या सर्व ज्ञातज्ञात लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व यापुढे आणखी गावाची जोमाने सेवा करून पुढील लढत म्हणजे नंबर एक राहण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मतदान केले सर्वप्रथम मी त्यांचा अधिकार त्यांचा अभिमान आहे मला की त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. सगळ्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये जास्त मतदान झालेलं मित्रांनो. मी या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने सर्वसामान्य जनतेने पूर्ण भाग घेतला आणि हा जो कौल आहे हा सर्व आम्हाला मान्य करावा लागेल. जनतेने जो कौल दिलेला आहे तो आम्ही मान्य केलेला आहे. जनतेने आम्हाला दोन नंबर ठेवलेले मित्रांनो. काही आमचं म्हणजे काही कार्य नसताना काही नसताना हे सर्व भक्तांनी सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य आम्ही कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आम्ही शक्यतो आमचा नवीन प्रयत्न होता. आम्ही कुठेतरी कमी पडतो असेल आम्हाला कूटनीती माहीत नव्हती, आम्हाला राजनीती माहीत नव्हती. आम्ही फक्त समाजकारण आणि फक्त समाजकारण फक्त आम्ही हेच ह्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली. आम्ही नर कोणाला चहा पाजला आणि आम्ही कोणी चहा पेलो. या ही जे आम्हाला मतं भेटलेले आहे हे फक्त मित्रांनो आम्हाला फक्त आमच्या प्रामाणिकपणा भेटलेले आहे. जनतेने आम्हाला प्रामाणिकपणा आमचं शिक्कामोर्तब केलेलं आहे. आम्ही असं याचा आम्हाला अभिमान आहे. जनतेने आम्हाला दोन नंबर ठेवलेले मित्रांनो. जे यांनी 25 वर्ष सत्ता भोगली होती त्यांना 3 नंबर फेकलेले आहे. आणि ज्यांनी 25 वर्ष आमदारकी भोगली त्यांच्या उमेदवार बाकीचे जे प्रतिष्ठेचे बलाढ्य प्राण्याप्रमुख होते त्यांना ज्यांनी पाळलेले याचा अर्थ कुठेतरी ते चुकलेले उमेदवार त्यांना कुठे चुकले असतील काहीतरी हे मोठ्या नेते समजायला पाहिजे. आम्ही त्यांना समजण्याचा हाच प्रयत्न करत होतो की तुम्ही कुठेतरी तुमच्या नेतृत्वामध्ये कुठेतरी बदल करा. पण त्यांना त्या गोष्टीचा काही त्यांना स्वतःचा अभिमान होता. ते आमचे सामान्य कार्यकर्त्यांचे बोलणे ऐकायसुद्धा तयार नव्हते. पण आम्ही आमच्या ह्याच्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला की आपलं काहीतरी आपण दाखवायचं आपल्या मित्र सहकार्यांना काहीतरी आपले नुकसान व्हायला पाहिजे आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. पण शेवटी आमच्या आता काही नाही. सर्व जनतेनं जे आहे जनतेनं मान्य केलं आम्ही सगळ्यांना मान्य करतो. सर्व मतदार बंधू भगिनींचे सर्व गावकऱ्यांचे आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं न्या तज्ज्ञा सगळ्यांनी आणि सर्वप्रथमी आमचे कपूर शेठ लोळा यांनी आम्हाला सहकार्य केलं. विलास पांढरे आमचे विलास पाटील आमचे मामा अमोल पांढरे संजू तायडे गणेश पांढरे या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. आणि आमचे आम्ही सगळे सर्वसामान्य कुटुंबातले होते आणि आम्हाला कोणत्या राजकीय पार्श्वभूमी नव्हती तरीसुद्धा आम्ही लढत दिली आणि जोरदार मुसंडी मारली. आम्ही कुठं चुकले असेल मित्रांनो आम्ही चुकीन त्यात धडा घेऊ आणि पुढच्या टायमाला याच्यापेक्षा भरघोस मताने निवडून म्हणजे निवडून आम्ही याच्यापुढे आता थांबणार नाही मित्रांनो. या आम्ही तरी पहिले तर आमची अपयशी यशाची पहिली पायरी असते या ज्या आम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला अपयश झालं म्हणजे आम्ही कुठं चुकलो आम्हाला सुधारणा करण्याची कुठेतरी समजा संधी. आम्ही कुठे चुकलो कुठे कमी पडलो हे आम्ही सर्व मंडळी आता विचार करू. पौरपेठ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जातीपातीचा आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण झालं तरीही माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या विकासाच्या विजनवर विश्वास ठेवून पौरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अब्बू तडवी याला सरपंचासाठी चांगल्या मताने निवडून दिलं त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद. सर काय सांगाल आज सार्वत्रिक निवडणुकीच्या 17 ग्रामपंचायतीचा जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झालेला आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023च्या अनुषंगाने जामनेर तालुक्यामध्ये 17 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यानंतर 4 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत्या. आज सकाळी 9 वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया आम्ही सुरू केली. यामध्ये साधारण उमेदवारांना आपण 10 वाजताचं टायमिंग मतमोजणीसाठी दिलेलं होतं.
बरोबर 10 वाजता आपण मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात केली। साधारणतः 3 फेरीमध्ये आपण मतदान मोजणीची जी प्रक्रिया आहे ती अतिशय शांत आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पूर्ण केलेली आहे। या मतदान प्रक्रियेसाठी मतमोजणी प्रक्रियेसाठी उपस्थित पोलीस विभागाने देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी पुरवलेला आहे। या सर्व 21 ग्रामपंचायतीचे जेही उमेदवार आहेत अथवा उमेदवारांचे जे प्रतिनिधी या मतमोजणीसाठी उपस्थित होते याही सर्वांनी अतिशय शिस्तबद्ध आणि शांतरीतीने ही मतदान प्रक्रियेसाठी ते उपस्थित झाले। कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ अथवा इतर काही अनुचित प्रकार हा मतमोजणी केंद्रावर घडलेला नाही। सर्व ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय जी मतमोजणी आहे ती अतिशय शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण झालेली आहे। या निमित्ताने सर्वच तालुक्यातील जो मतमोजणीचा आमचा महसूल विभागाचा अधिकारी कर्मचाऱ्यांचा स्टाफ असेल किंवा पोलीस विभागाचा बंदोबस्त कामी दिलेला जो मतमोजणी कामी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्टाफ असेल याचबरोबर या मतमोजणीसाठी सहकार्य करणारे सर्वच या 21 ग्रामपंचायतीचे उमेदवार असतील मतदान मतमोजणी प्रतिनिधी असतील या सर्वांचं चांगलं सहकार्य या निमित्ताने आम्हाला लाभलेलं आहे। त्याचसोबत याची या मतमोजणी प्रक्रियेची जी प्रसिद्धी आपल्या पत्रकार बांधवांनी जी दिलेली आहे त्यांचंही खूप असं मोलाचं सहकार्य या मतमोजणी कामी लाभलेलं आहे। ही सर्व 21 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीची प्रक्रिया ही अतिशय शांत रित्या पूर्ण झालेली आहे। 75 केंद्रावरील जवळपास सरपंचपदाचे 52 उमेदवार आणि सदस्यपदाचे 1352 उमेदवार यामध्ये मतमोजणी प्रक्रियेमध्ये होते। सर्व विजयी उमेदवारांचे आपण घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे। सर्व गावामध्ये देखील आता या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले जे उमेदवार आहेत यांनी शांततेचं वातावरण यामध्ये गावामध्ये पाळायचं आहे असे आवाहन या निमित्ताने मी करतो। आणि ही ग्रामपंचायत मतमोजणीची प्रक्रिया या कामी सर्वांनी जे सहकार्य तालुका प्रशासनाला केलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। सर, आज जामनेर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झालेला आहे, त्यासाठी आपल्या वतीने जो पोलीस बंदोबस्त लावण्यात होता आलेला होता तो कसा होता? सन 2023 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका यासाठीची मतमोजणी काल जामनेर तालुक्यात शांततेत पार पडली। यासाठी सुमारे 2 महिन्यापासून आमचं अतिशय बारकाईने आणि सूक्ष्म नियोजन सुरू होतं। प्रत्येक ठिकाणचा दैनंदिन आढावा आम्ही घेत होतो, त्यानुसार वरिष्ठ अधिकारी आमचे दैनंदिन आमच्याकडून फॉलोअप घेत होते, त्यानुसार योग्य बंदोबस्त नेमला होता। कालची मतदान प्रक्रिया आणि आजची जी मतमोजणी प्रक्रिया आहे हे दोन्ही दिवस अतिशय शांततेत पार पडलेले आहे। कुठेही कोणत्याही नियमांचं किंवा कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नाही। जामनेर तालुक्यातील निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना आवाहन करतो, सूचना देऊ इच्छितो, कृपया सर्व ज्या जाहीर मिरवणुका आहे त्या आपल्याला कोणतीही काढता येणार नाही आहे, ती बंद आहे, त्यामुळं कोणीही जाहीर मिरवणूक काढू नये। आणि तालुक्यातील सर्व नागरिकांनी दोन्ही दिवस अतिशय चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या विभागाकडून सर्वांचं अभिनंदन आणि आभार। धन्यवाद। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।